रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे चौतीसावी जयंती बुधवारी साजरी झाली जयंतीनिमित्त वाशी येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोना काळात रयत शिक्षण संस्थेने केलेल्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला या कार्यक्रमाला रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित होते सामान्य विद्यार्थ्यांसाठी रय शिक्षण संस्थेची स्थापना करत कंबा व शिका ही योजना सुरू करून शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारे शिक्षण महर्षी डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव डॉक्टर विठ्ठल शिवणकर संस्थेच्या सहसचिव प्रतिभा गायकवाड नगरसेवक दशरथ भगत माजी उपमहापौर अविनाश लाड ॲडव्होकेट पी सी पाटील प्राचार्य शुभदानायक नायक सर्व विभागांचे उपप्राचार्य तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी अण्णांच्या नावाने सामाजिक क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी ज्यांनी अफाट काम केले व आपले आयुष्य झोकून दिले अशा असामान्य व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी रयत शिक्षण संस्थेने सन दोन हजार वीस पासून अण्णांच्या नावाने पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार व रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या नावाने सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आले होते या पुरस्काराचे यंदाचे मानकरी थोर समाजसेवक कैलासवासी गणपतराव देशमुख व सौभाग्यवती झाहीरबाई सोमा कोकले हे ठरले या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी रुपये दोन लाख पन्नास हजार व मानपत्र असे आहे सदर पुरस्कार नऊ मे दोन हजार बावीस रोजी सातारा येथे कर्मवीर पुण्यतिथीच्या कार्यक्रमात प्रदान करण्यात येतील असे त्यांनी सांगितले संस्थेचे चेअरमॅन चे डॉक्टर अनिल पाटील यांनी संस्थेच्या कोरोना काळातील शैक्षणिक योगदानाविषयी विस्तृत माहिती दिली या कार्यक्रमाचे झूम या प्रसारमाध्यमाद्वारे प्रक्षेपण करण्यात आले